ग्रेट थी और हम समझ रहे हैं कि हम बड़े हो रहे हैं असं नाही. आपल्या जीवनातला गमावलेला प्रत्येक दिवस हा आपल्याला पुढे नेतोय पण त्याचबरोबर आपल्या जीवनातला एक दिवस कमी करतोय. त्यामुळे प्रत्येक क्षण प्रत्येक जीवनातला जगा मी म्हणत नाही की फार काहीतरी मोठं अचीव करण्याच्या नादात तुमचा रोजचा क्षण संपू असा मी कधीही तुम्हाला सांगणार नाही. मी या कार्यकर्त्यांनाही सांगेन आता सुरू झालं ग्रामपंचायतची निवडणूक आमोतमू आता मोदीजींच्या कार्यक्रमानिमित्त तुम्ही सर्व इथे आला तर आपण ही निवडणूक लढताना काही बदल करायचा प्रयत्न करतो. ही निवडणूक लढताना आपण टिपिकल पद्धतीने निवडणूक न लढता वेगळ्या विषयावर लढू. म्हणजे ही मुलं जी बसली आहेत ती जात पात पैसा अडका प्रभाव याच्या पलीकडे जातील. मोदीजींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. त्याचा अर्थ असा नाही की वंशवाद म्हणजे कुणीच मी पण वंशवादाचं प्रतीक आहे पण मला संपवू नाही शकत कोणी. म्हणजे मोदीजी पण संपवायला ठरवले तर संपवू नाही शकणार जर मी तुमच्या मनामध्ये राज्य केलं तर तुमच्या जीवनामध्ये मी चांगलं करू शकले तर. तसं आपल्याला राजकारणामध्ये स्वच्छता आणायची सगळ्यात महत्वाची कारण राजकारणातून महत्वाचे निर्णय होतात आणि त्याच्यासाठी या मुलांना चांगलं भविष्य दाखवण्यासाठी आपल्याला राजकारणात बदल करावे लागतील. आणि ते बदल करायचे असेल तर प्रत्येकाच्या घरी पैसे छापण्याची मशीन नाही आहे की ते छापा 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 आणि राजकारणावर खर्च करा. राजकारणी तर करमणुकीचं साधनच आहे काढले. गणेश मंडळ करा नवरात्री करा दांडिया करा गरबा करा नाटक बोलवा तमाशा बोलवा अरे काय चालले हे माझं काम नाहीये. हे जयप्रकाशजी नारायण अटलजी आणि वाजपेयी नरेंद्र मोदींना अपेक्षित नाहीये. माझं काम संस्कृतीला जपणं मान्य आहे पण माझं काम देशाला काहीतरी देणं आहे. माझा प्रत्येक क्षण कशाच्या तरी कारणी लावणं आहे आणि असा प्रत्येकाने विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आपणही आपलं जे जाण जुन्या पद्धतीचं राजकारण होतं जे शांत सोजवळ संयम लोकांचं होतं त्याही आपण चांगलं काम करू आणि या लोकांना काहीतरी भविष्यामध्ये देता येईल असं काम आपल्याला.